सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्यामुळे कला विश्वाला खूप मोठा धक्का बसलाय. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक बिग बजेट सिनेमांचे सेट्स बनवले. भव्य दिव्य सेट्स ही त्यांची खासियत. 1942 अ लव्ह स्टोरी, देवदास या सिनेमांमध्ये त्यांनी बनवलेले सेट्स खूप गाजले. याविषयीच्या काही खास आठवणी त्यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात शेअर केल्या होत्या. 1942 अ लव्ह स्टोरी हा त्यांचा गाजलेला सिनेमा. या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या सिनेमात मनीषा कोईरालाचं जे घर आहे ते डलहौसीला शूट केलं होतं. त्यानंतर मुंबईत शूट करतेवेळी नितीन यांनी पाणी जिथे असेल तिथे घराचा सेट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे चित्रनगरीत तलाव आहे त्या तलावात सेट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीन यांनी काम सुरू केलं आणि सेटचं मॉडेल उभं राहिलं. पण सिनेमाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांचे एक असिस्टंट होते. त्यांनी या गोष्टीला विरोध करायला सुरुवात केली. इथे कायम पाणी असतं, पाणी वाढलं तर सेट डुबू शकतो असं त्यांचं मत होतं. त्यामुळे विनोद सेट तोडावा का हा विचार करू लागले. त्यावर नितीन यांनी विनोद यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मी हे काम करू शकेन, सेट पडणार नाही, असं काहीही होणार नाही असं ते म्हणू लागले. तेव्हा विनोद यांनी आपण उद्या निर्णय घेऊ असं म्हटलं. ते रात्रभर सेटवरच बसून राहिले. सकाळी त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. ते विनोद होते. त्यांनी काय झालं असं विचारलं. त्यावर नितीन यांनी मी हे करू शकेन असं उत्तर दिलं. विधू विनोद चोप्रा यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सेट न तोडता तिथे शूट करण्याचा निर्णय घेतला. नितीन यांनी तिथे पूर्ण सेट उभारला आणि आज या सिनेमातील सुंदर सेटसाठी नितीन यांचं काम नावाजलं जातं. राजश्री मराठीकडून नितीन देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली.